शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणीच्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी पार पडेल गेल्या सुनावणीमध्ये नव्यानं पुरावे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती आज दोन्ही गटानं सादर केलेल्या पुराव्यांची तपासणी या सुनावणीमध्ये केली जाईल आज दुपारी वाजता विधानभवनामध्ये सुनावणीला सुरुवात होईल अमेय राणे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील अमेय आजच्या सुनावणीची प्रक्रिया नेमकी कशी असेल ज्ञा आजची सुनावणी महत्त्वाची आहे कारण की आजपासून नियमित सुनावणी ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे होणार आहे सर्वोच्च न्यायालयानं कान टोचल्यानंतर डिसेंबर अखेरपर्यंत या प्रकरणी अंतिम निकाल विधानसभा अध्यक्षांना द्यायचा आहे जर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश मानायचे असतील तर ही नियमित सुनावणी घ्यावी लागेल अधिवेशनाच्या सुद्धा ही सुनावणी सुरू राहील असं अध्यक्षांनी आधी स्पष्ट केलं त्यामुळे आधीच आता या महिन्याचा अर्धा कालावधी आहे आणि डिसेंबर महिना पूर्ण आहे त्यामुळे अध्यक्ष आता कशा पद्धतीने ही सुनावणी पुढे नेतात हे पाहावं लागेल दरम्यान दोन नोव्हेंबरला जी शेवटची सुनावणी पार पडली होती त्यात एकनाथ शिंदे यांना व्हीप दिला होता आणि नव्हता या संदर्भात दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाला होता आणि त्या संदर्भातला आपला निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राखून ठेवलेला होता तो आज निकाल जाहीर होतो का हे पाहावं लागेल त्यानंतर पुढची सुनावणी कशा पद्धतीनं सुरू होईल दोन्ही बाजूचे वकील कशा पद्धतीने युक्तिवाद करतात किती वेळ घेतात कागदपत्र पुरावे साक्षीदार बोलावले जातात का कारण की या संदर्भात काही साक्षीदार तपासण्याची मुभासुद्धा अध्यक्षांकडे आहे त्यामुळे गरज पडली तर काही जणांना म्हणजे त्याच्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असू शकतात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असू शकतात तसेच दोन्ही गटाचे म्हणजे आता ठाकरे गट आणि शिवसेना गट याचे यांना यांनासुद्धा या, या, या प्रकरणी साक्ष देण्यासाठी बोलवलं जाऊ शकतं एकंदरीत आजपासून ही नियमित सुनावणी सुरू होते कशा पद्धतीनं हे कामकाज चालेल एकतीस डिसेंबर पर्यंत जी सर्वोच्च न्यायालयाची डेडलाईन या संदर्भात दिलेली आहे ती पाळली जाते का हे सुनावणी प्रज्ञा या संदर्भात नियमित सुनावणीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पुढे सुरुवात होते या सगळ्या संदर्भातले अपडेट आम्ही जाणून घेत राहू सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट